ममता दीदी या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत. आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले 10 वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि आम्ही या देशाची सेवा करू. सगळंच क्रेडिट या देशाला ईडीला मिळावं लागलं असेल तर मग रामकृष्ण हरी जय. महत्वाच्या मार्गदर्शिका आणि आमच्या सगळ्यांच्या प्रिय नेत्या आहेत. इंडिया आयलंडचा त्यांचा सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जरी वेगळ्या पद्धतीने लढणार असू तरी त्या इंडिया आयलंडच्या वरिष्ठ आमच्या आमचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच राहतील. काँग्रेसला 2 जागा निवडून आल्या होत्या. काँग्रेस 12 जागांवर अडून बसलं होतं. काँग्रेसचे जे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसुक घेतलं आणि इथून सगळा हा एरर सुरू झाला. नाही मला नाही सांगता येणार कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंड मध्ये चाललंय ह्याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर. आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाहीये त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत. त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही पण ममता दीदी या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत. आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले 10 वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र सत्तेत येऊ आणि आम्ही या देशाची सेवा करू. भाजपसोबत लढाई तर लढावी लागणारच आहे मात्र खास करून त्यांनी काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत. अगदी राहुल गांधींची त्यांच्या राज्यात जाते मात्र या यात्रेबद्दलचं कुठेही निमंत्रण किंवा कुठलीही इंटिमेशन मला करण्यात आलं नाही असंही त्यांनी म्हटलं. ठीक आहे मतभेद असू शकतात पण आमच्यात मनभेद नाही. हा अलग अलग राहिले लेकिन कई सीट्स में हमारी बात भी हुई थी. हर जगह 1-to-1 कैंडिडेट नहीं हो पाएगा ऐसे पहली मीटिंग में चर्चा हुई थी. सो देर विल बी सम प्लेसेस वेयर देर विल बी फ्रेंडली फाइट्स. काँग्रेसने प्रस्ताव मान्य केला नाही असा त्यांचा आरोप आहे. काँग्रेसने प्रस्ताव जो आहे तो मान्य केला नाही असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाची हे जर बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते ते बोलले तर जास्ती संयुक्ती होईल कारण का मला खरंच याची डिटेल माहिती नाही. तुम्ही आशावादी आहात ही चांगली गोष्ट नक्कीच. मी नेहमीच आशावादी असते. त्या पार्लमेंटमध्ये परत तुमच्या बरोबर बसले आज 10 वर्ष बसलेच आहेत. एक्झॅक्टली पण आता परिस्थिती अजून वेगळी आहे कारण इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर घेतलेलं तोंडसुक एकीकडे एक एक पक्ष गळायला सुरुवात झाली का इंडिया आघाडी. असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधीही राष्ट्रवादीच्या कुठल्या नेता बरोबर शेजारी बसायला तयार नव्हता हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे बिना लग्नाचा राहीन 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 असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे. सगळंच क्रेडिट या देशाला ईडीला मिळावं लागलं असेल तर मग रामकृष्ण हरी. ममता बॅनर्जी का अकेले वेस्ट बंगाल से लड़ना इंडिया अलायंस के लिए वो कितना घातक होगा और उसका बिजनेस के लिए कोई फायदा हो सकता है. बिल्कुल घातक नहीं है बीजेपी के लिए घाटा ही घाटा है. काही एकीकडे इंडिया आघाडीतनं ममता बॅनर्जी बाहेर पडतात दुसरीकडे महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे. महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये सगळं आलेलं आहे का महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट आहे का. अर्थातच आहे आणि दीदींचं पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका त्या पूर्ण ताकदीने लढतील. काही ठिकाणी अलायन्सेसमध्येही फ्रेंडली फाईट्स असू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही आमची लोकशाही आहे. महाराष्ट्रातलं सूत्र फायनल झालं सगळं तुम्हाला कळेल. ताई कन्सिडरिंग 2019 निवडणुकीच्या अनेकांवरती शरद पवारांना ईडीनं नोटीस पाठवलेली होती त्यावेळी भाजपकडून लोकसभा नाही विधानसभा त्यावेळी भाजप यंत्रणांचा गैरवापर करते असा आरोप करण्यात आलेला होता. आताही निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अशा प्रकारच्या नोटीस येत आहेत त्यावेळी हे समीकरण बदल असं वाटतं का कारण अजित पवार यांनी त्यावेळी अश्रू ढाळलेले होते आणि भाजपवरती आरोप केलेला होता आता ते सत्यासोबत आहे. 10 वर्ष झालं मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू
आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि अस्वस्थता वाटते, कारण का त्यांच्या घरातल्या सुन्या लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी फार जवळून पाहिलेलं. मग भुजबळ साहेब असतील, संजय राऊत साहेबांची आई असेल, देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील, त्यांची मुलं लेकी सुना नातवंड असतील, नवाबभाईंच्या मुली लेकी सुना असतील, किती लोकांचं तुम्हाला सांग. या सगळी जी कुटुंब आहेत, म्हणजे राऊत साहेब, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, राऊत साहेब, देशमुख साहेब, भुजबळ, किती तुम्हाला सांगू उदाहरणं, मुश्रीफ साहेब, या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले. अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे, अनेक वेळा आर्थर रोड जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत. त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही, आणि त्यांच्या संघर्षाचा काळ, त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलींनी मात केली, खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आता ती वेळ रोहितवर आलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चालले हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चाललेलं आहे. सुनावणीच्या संदर्भात एक प्रश्न आहे की असं म्हटलं जात आहे, कुठल्या सुनावणीच्या, विधानसभाच्या, असं चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा शिवसेनेसारखाच लागेल, त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्ह दोन्ही जर अजित पवार गटाकडे गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण राहील का, पुढची निवडणूक कोणत्या चिन्हावरती आणि कोणत्या नावानिशी लढली? तो थोडी प्रश्न असतो, हा थोडी प्रश्न असतो, आमचा पक्ष आहे त्याच्यात काय. आदरणीय पवारसाहेब 60 वर्षात 5 चिन्हांवर लढले, व्हॉट्स द प्रॉब्लेम. मग यावेळी जर त्यांच्याकडे चिन्हांनी पक्ष गेला तर बघूया ना, जाऊ तर रे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, मी नाही घाबरत कोणाला, फक्त माझ्या आईला घाबरते, कोणाला नाही. सिच्युएशन एक प्रश्न, मुंबई महानगरपालिकेतील गेल्या वर्षभरामध्ये 8000 ठेवी या काढण्यात आल्या, 8000 कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या काढण्यात आल्या असाही आरोप केला जातोय. या ठेवींवरती पंतप्रधानांचा किंवा भाजपचा डोळा आहे असे आरोप यावादी ठाकरे गटाने केलेला होता, आणि आता 8000 कोटींच्या ठेवी काढण्यात आलेल्या असल्याचं समोर आलेलं आहे. प्रश्न अतिशय गंभीर आहे, कारण का 8000 कोटी रुपये हे कुणाचे वैयक्तिक नाही.